ठीक आहे, काम झाली ना तुमची अजून? चालो होत आलो. वहिनी काही मदत करू? नाही नाही राहू दे. भाऊजी तुम्ही दूध घेणार आहात? दूध? हा दे अर्धा कप. करू तू पण घेशील ना ग दूध? हा चालेल थोडं. हा आणतेच. वहिनी ती चेन तू बँकेत विसरलीस काय? नाही भाऊजी विसरले नव्हते, मी ठेवून आले होती ती. अंदाज आलाच मला. भाऊजी मी यांना तसं सांगितलं होतं त्या दिवशी. खरं सांगू भाऊजी तिच्या समोर उभी राहिले ना पटकन काय करावं हेच सुचेना. ती चेन तिच्या हातात तर देता आली नसती ना मग. आणि ती तिची चेन आहे तिच्याच कडे असायला पाहिजे ना. तिला वाटायचं की ती चेन तिच्यासाठी लकी आहे म्हणजे श्रीने सांगितलं मला. मग ती तिच्या जवळच असायला पाहिजे ना म्हणून मग बँकेत तिच्या समोर तिच्या नकळत टेबलवर ठेवली आणि तशीच निघून गेले. नाही पण नर्मदा वहिनी जान्हवी म्हणाली की ती चेन ती तुम्हाला परत करणार आहे म्हणजे स्पष्टच म्हणाली ती तसं. हो ना त्याचाच विचार करते मी. वहिनी आपण ती चेन नाही घ्यायची, तिला ठेवायला लावायची तिच्या जवळ. काहीतरी काय बोलते सर, ती कशी ठेवून घेईल? आता जे झालं ते झालं, विचार करू नका. जर तिने चेन परत केली तर ती आपण घ्यायची लक्षात ठेव. पण दुसरा काही पर्यायच नाहीये शरा. ते सगळं होण्याआधी जान्हवी जर आपल्या घरी परत आली किती छान ना. काय ना जी गोष्ट जिथे असली पाहिजे तिथेच असली पाहिजे. म्हणजे चेन जान्हवीकडे आणि जान्हवी आपल्याकडे. अरे काय भूताटकी आहे का, जादू टोणा आहे काय, कुठे एवढी कुठे जाऊ शकते ती चेन? अगं तू नको काळजी करू, मिळेल कुठेतरी, असेल वर खाली ठेवलेली पडलेली. कुठे सांगा ना कुठे मिळणार आहे, सगळीकडे शोधून झालं आपलं. मला त्या श्रीरंगांच्या आईनं ती चेन परत द्यावी लागणार आहे बाबा, मी काय करू आता. मुळात आगाऊपणा करून ती चेन माझ्याकडे आहे असं म्हणाच कशाला. आई अगं असं कसं म्हणतेस तू, ती त्यांची चेन आहे आणि ती होती ना माझ्याकडे, मग मला ती परत द्यायची आहे म्हणून मी सांगितलं. अगं पण हे सगळं सांगायचं तू कशाला प्रयत्न करते, तोंडाची वाफ दडून काही उपयोग आहे का? पालथ्या घड्यावर पाणी आहे सगळं. पालथ्या घड्यावर पाणी का असेल, मला काही कळत नाही का हो. हे असले प्रामाणिकपणाचे डोहाळे घेतलेत ना तुमच्या लेकीने तुमच्याकडून, म्हणूनच ही असली वेळ आली तिच्यावर. अहो सांगायचं ना, तुमची चेन तुम्ही हरवली, आत्ता उगीच तक्रार करू नका हरवली म्हणून. आई अगं हे मी कसं सांगू त्यांना, मुळात ती चेन मला मिळाली आहे हे मी त्यांना सांगितलंय ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ती चेन मला परत द्यायची आहे, त्यामुळे आता ह्यावर चर्चा नाही करायची आहे मला की ती चेन मिळेल किंवा नाही मिळेल, बस ती चेन परत द्यायची आहे. मग आता कशी देणार आहेस तू ती चेन, तुझ्याकडे तर नाहीच आहे ना. बघेन मी, जर नाही मिळाली ना तर नवीन चेन करून देईन त्यांना. हा बाबा आता ही चेन माझ्याकडून हरवली आहे ना, मग त्यांना मी दुसरी चेन करून द्यायला नको. काय वेडबेड लागलंय का ग तुला, बोखले आहेत ना ते. आणि अशा चेन बँकेत विसरून येतात यावरूनच कळतंय ना त्यांना काही कमी आहे का. अशा 56 चेन असतील त्यांच्याकडे आणि शिवाय सोन्याची, कितीला पडेल काही कल्पना आहे का तुला? जी असेल ती असेल आई, पण आता द्यावीच लागणार. अरे द्यावी लागणार म्हणजे काय, आपण काय मागायला गेलो होतो का त्यांच्याकडे चेन? मुळात चूक त्यांची, आता तुला चांगुलपणा दाखवायचा होता तो तुला दाखवता येणार नाही, पण म्हणून काय ह्याचा भुर्दंड आपण सहन करायचा? मला तर काही सुचतच नाही आता. पाहिलं, अतिप्रामाणिकपणाचा परिणाम आहे हा, यातून फक्त मानसिक त्रास होणार आहे दुसरं काही नाही. नका 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 ऐकूच नका माझं, हे तुमचं बरं आहे हो. मी तुमच्या भल्याचं म्हणून जरी काही बोलायला लागले ना तरी आपलं तुम्ही फक्त तुमचे कान बंद करा, माझं काही ऐकू नका. म्हणते ना मी
माझ्या बोलण्याला ना तुम्ही काही किंमत देऊच नका. आता ह्याच्यात मी काही वाईट बोलते का? कसा मी असा रानरटपणा करू शकते रे? जान्हवी अगं, तू मुद्दाम नाही केलंस ना. तुझ्याकडून ते झालं, अनावधानाने झालं ना. आणि त्या सुद्धा त्यांची चेन बँकेत विसरून आलेस की नाही? अरे पण ती माझ्याकडे होती ना, ती त्यांच्याकडून हरवली तशीच माझ्याकडून हरवली असं मी स्वतःला नाही समजावू शकत मनीष. त्या तोडवर करून त्यांना सांगून बसले तुमची चेन लवकर परत करते म्हणून. बापरे, बऱ्यापैकी वजनाची होती रे ती चेन. आणखी एक देणं आलं. आणखी एक देणं म्हणजे? एक मिनिट, तू चेन नवीन करून द्यायचा विचार करतेस? अर्थात मनीष, ती द्यावीच लागेल ना, काही ऑप्शन आहे का दुसरा? माझी ना कुठली आर्थिक गणित बसतच नाहीयेत रे त्यात हे आता नवीन. ऐक ऐक ऐक, हे बघ, तू रडू नकोस. हा, मी बोलू का श्रीशी? काय बोलणारेस तू? मी सांगतो ना त्याला की आम्हाला अजून थोडे दिवस दे, आम्ही तुझी चेन नक्की परत करतो. सांगतो मी त्याला. अरे मी पण बोलू शकते ना त्याच्याशी, पण नको नको नको, तू बोलू नकोस त्याच्याशी. हे मीच बोललं पाहिजे, कारण ही चूक मी केली आणि त्याचा मलाच निस्तरायला हवी. हे बघ, ऐक ऐक ऐक, तू काळजी करू नकोस. हा, काही ना काहीतरी नक्की होईल, काही ना काहीतरी मार्क निघेल याच्यात ना. आणि आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर, तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. हा हो, मार्ग काढावाच लागणार आहे. अगदी लगेच उद्या नाही देता येणार, पण ती चेन परत करायची आहे. काहीतरी मार्ग निघेल. मी करते विचार, काहीतरी होईल, काहीतरी बघू. मी निघते आता. बाय बाय. आणि टेन्शन घेऊ नकोस. हाय, काही टेन्शन आहे का? नाही, म्हणजे मी मॅनेज करेन, पण तुम्हाला सांगायलाच हवं. रादर मला विचारायचंय तुम्हाला. आओ मग सांगा ना, विचारा ना, काही हरकत नाहीये. श्रीरंग, नर्मदा मॅडम त्या दिवशी बँकेत एक चेन विसरल्या होत्या, माहिती आहे ना तुम्हाला? ती किती वजनाची असेल साधारण? तुम्ही त्यांना विचारून सांगाल मला? हो सांगेन की, पण कशासाठी? ऍक्च्युली ना ती चेन ती हरवली माझ्याकडे. इट्स ओके, इट्स ओके, एवढं का टेन्शन घेता? एवढं काही नाहीये त्यात. अहो, एवढं काही नाही असं कसं म्हणता तुम्ही? सोन्याची चेन होती ना, आणि मुळात मी ती सांभाळायला हवी होती. मी असा कसा हलगर्जीपणा करू शकते? हरवली कशी माझ्याकडनं? खरं तर मी ती खूप सांभाळून ठेवली होती, पण कशी गहाळ झाली काय माहित नाही मला. अहो, माणसं गहाळ होऊ शकतात, तर मग सोन्याची चेन काय? तुमच्यासाठी नसेल ती कदाचित महत्वाची, पण माझ्यासाठी आहे. नाही, मला असं काही म्हणायचं नव्हतं, पण माझ्या आईकडे आहे अशी एक चेन अजून. इट्स ओके. हो, पण तरी माझ्याकडे असली त्यांची चेन मी हरवायला नको होती. ती सांभाळणं माझी जबाबदारीच होती ना. अहो, चुका या माणसाकडूनच होतात. पण माझं असं नेहमी व्हायला लागलंय आजकाल, म्हणजे हलगर्जीपणा इतका वाढतोय ना माझा. नाही, मी चूक केली आहे ना, मग मला आता शिक्षा भोगायलाच हवी. चूक शिक्षेने नाही, क्षमेनं सुधारता येते असं तुम्हीच म्हणता. माझा ऍक्सिडेंट झालाय ना, तेव्हापासून हे बरेचदा होत. म्हणजे गोष्टी समोर असतात, पण मला कळतच नाही. ओढी सुटतात सगळी, पण उलगडत नाही. मला असं वाटत राहतं की माझं अंतर्मन मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत, पण मी ते ऐकूच शकत नाही. आणि या सगळ्यानंतर माझा धांदळपणा आणखी वाढतो. मी गोष्टी विसरायला लागते आणि त्यातच मी चेनही विसरून बसले. तुम्ही प्लीज विचाराल तुमच्या आईंना आणि मला सांगा. मी ना तुम्हाला एका आठवड्यात ती चेन परत द्यायचा प्रयत्न करेन. अहो ऐका माझं, खरंच एवढं काही करण्याची गरज नाहीये. पण मला आहे, नाहीतर आयुष्यभर माझं मन मला खात राहील. मी इतका धांदळपणा कसा करू शकते? मला त्याचा भुर्दंड पडायलाच हवा, तेव्हाच मला कळेल दुसऱ्यांच्या गोष्टी सांभाळून वापरायच्या असतात.
एक सांगू, इतकं नका ना माझ्या आईला परखं करू। नाही मला तसं नव्हतं म्हणायचं, मी खूप जनरल म्हणाले होते प्लीज। मी नाही पण तरी, पण तरी त्यांना विचारून सांगाल। त्यापेक्षा मी काय म्हणतो, तुम्ही ती चेन पुन्हा एकदा घरी शोधा ना, तुम्हाला सापडेल। हरवलेली गोष्ट आहे ती, परत कशी सापडेल? सापडते, तुमचा तुमच्या प्रेमावर विश्वास असेल ना तर कुठलीही हरवलेली गोष्ट सापडते। काही आता ह्यात प्रेमाचा काय संबंध आहे? म्हणजे तुमची चेन अगदी प्रेमाने शोधून बघा, नक्की सापडेल। बघा मी म्हणतो तसं होतं की नाही, आणि जर तुमची चेन नाही मिळाली ना तर मी माझा शब्द मागे घेईन। तुम्हाला माहितीये मला तुमचं बोलणं अजिबात पटत नाही, पण तरी त्यावर विश्वास ठेवावासा वाटतो। आणि मी तुमचा विश्वास कधीही तुटू देणार नाही। कमाल आहे तुमची। माझी बस आली ना। कालपासून आम्ही सगळेजण तुला हेच सांगायचा प्रयत्न करतोय की तुला तुझी चेन सापडेल सापडेल, पण तुला आमचं म्हणणं पटतच नाहीये। गीता अगं, पण मी खरं सांगते, बँकेत किंवा घरी आता अशी कुठलीच जागा उरलेली नाहीये जिथे मी ती चेन शोधली नाहीये। मग कसं पटेल मला तुमचं म्हणणं? मग आज श्रीरंगचं म्हणणं कसं पटलं तुला? तीच तर गंमत आहे, इतकं कसं कन्व्हिक्शन असू शकतं एखाद्याच्या बोलण्यात, ह्याचंच नवल वाटतंय मला। तुला सांगू गीता, तो माणूस ना जरा वेडा आहे। कोण? श्रीरंग? हो ग, म्हणजे ना कधी कधी काही काही गोष्टी ते इतक्या ठामपणे बोलतात की आपल्याला त्यांच्या आत्मविश्वासानेच त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसतो। म्हणजे ते कन्व्हिन्स्ड असतात, ऍज इफ ही नोज। सगळंच माहितीये त्यांना जणू। आज मला काय म्हणाले माहितीये? तुमची ती चेन पुन्हा एकदा शोधा, बघा नक्की सापडेल। म्हणजे त्यांना ती सापडेल असं वाटत नव्हतं, त्यांना माहिती होतं। आणि त्यांच्या बोलण्यात इतकं कन्व्हिक्शन होतं ना की आता मलाही वाटायला लागलंय ती चेन खरंच सापडेल मला। चला, कोणाच्या तरी बोलण्यामुळे तरी तुला ऍटलीस्ट पॉझिटिव्ह वाटतंय। याचंच तर आश्चर्य वाटतंय मला। यात काय आश्चर्य वाटायचंय? अगं, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी कोणी ना कोणीतरी व्यक्ती असते की ज्याचं म्हणणं आपण डोळे बंद करून ऐकतो, कारण त्याचं म्हणणं आपल्याला जेन्युइनली पटलेलं असतं। पण तुला खरं सांगू, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचे विचार मला बरेचदा नाही पटत, पण तरी त्यांच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवावासा वाटतो। हा कोण जाणे, त्यांच्या बोलण्यातून जे येतं ना त्या गोष्टींचा विचार करावासा वाटतो। बुद्धीला पटत असतं, हा वेडेपण आहे, पण तरी त्यांचं बोलणं चुकीचं आहे हे मन मानायला तयारच नसतं। व्हेरी गुड, मग तू बुद्धीचं ऐकू नकोस, मनाचंच ऐकत जा, कारण मनाचं ऐकलं की आपलं कल्याण होत असतं। काही गीता। अरे खरंच, आता बघ, श्रीरंगने तुला सांगितलं की तुझी चेन सापडेल आणि तू त्यांच्यावर विश्वास टाकलास, मग बघ तुला तुझी चेन सापडते की नाही ते बघूया। हो, पण लवकर होईल ना? नाही नाही, खूप दिवस झाले आता। हो, लवकर करा प्लीज। हो, संध्याकाळी मी परत फोन करते तुम्हाला, ठीक आहे? आणि आपल्याला निघायला लागणार, पटकन सर। अरे कुठे काय, सगळं ठीक आहे ना? अरे श्री, लवकर कसं रे तू? आई अगं, तू जानवीला जी चेन दिली होतीस ना ती तिच्याकडनं हरवली। अगो भाई, आणि त्या गोष्टीचं जानवीन इतकं टेन्शन घेत आहे ना की ती मला म्हणाली की मी नवीन चेन करून देते तुम्हाला। आई, तिने नवीन चेन करायला नकोय मला आता। अरे पण मग तिला सांग ना, अशा वस्तू कोणी मुद्दाम हरवतं का? तिने नसेल हरवली, तिला म्हणा याचा आता विचार करू नकोस, विसरून जाते। आई अगं, मी म्हणालो तिला हे, पण तिच्या डोक्याला एकदा भुंगा लागला ना म्हणल्यानंतर ती माझंही ऐकणार नाही। म्हणूनच मी म्हणत होते असलं काही करू नका। एक तर तिची तब्येत बरी नाहीये, त्यातून असल्या वस्तूंचं ओझ कशाला तिच्यावर? आई जी, शांत हो आता।
आत्ता वादावादी नको, आपण करूया काहीतरी। हां जे झालं ते झालं, हां आता याच्यावर चर्चा नको। आई आत्ताच्या आत्ता आपण सोनाराकडे जाऊ आणि डिक्टो तशी तशी चेन आण। आई मी ती चेन पिंटाकडे देऊन टाकतो आणि त्याला सांगतो की तू जानवीला सांग की तुला ती सापडली म्हणून, किंवा तो तिच्या कपाटात ठेवून देईल ना। म्हणजे श्री, चंद्रहाराच्या वेळी जे झालं होतं तेच तू पुन्हा करणार? आईजी अगं, नाहीतर उगाच तिला भुर्दंड पडेल आणि तिला तुझा खोटेपणा कळेल। तेव्हा कळेल, तेव्हा कळेल ग, त्याच्यावर आत्ता चर्चा नको। श्री, माझ्याशी जरा बोल आणि नंतर तुला जे काय हवं ते कर। जान्हवी तुझी बायकोय, तुम्हाला एकत्र आयुष्य काढायचंय, हे असे झटपट उपाय करून तेवढ्या पुरता प्रश्न मिटेल, नक्की मिटेल। पण कधीतरी तिला ही गोष्ट कळेल तेव्हा त्याची काय रिएक्शन असेल त्याचा तू आत्ताच विचार करावास असं माझं मत आहे। आईजी, मला तुझं सगळं म्हणणं मान्य आहे। चंद्रहाराच्या वेळी काय झालं होतं? तिला कळलं होतं तेव्हा तिला नव्हतं आवडलं आणि तीच चूक तू पुन्हा एकदा करणार आहेस। अगं पण माझा आत्ता नाईलाज आहे, ती इतकी अपसेट झाली ना की। कबूल आहे, पण म्हणून तू चुकीचं वागू नयेस। हे बघ, जोडीदार बरोबर असताना त्याला बरं वाटावं म्हणून त्याच्या मनाप्रमाणे वागणं ह्याला तडजोड म्हणतात, आणि जोडीदार बरोबर नसेल तेव्हाही त्याच्याच मनाप्रमाणे वागणं याला सहजीवन म्हणतात। मला तुझा तडजोडीचा संसार नकोय, सहजीवनाचा हवाय। हो आईजी, मला तुझं सगळं म्हणणं पटतंय, पण आत्ता मी काय करू? मला आत्ता तिला खर्चात टाकायचं नाहीये। तिला खरं काय ते सांग। इतकं मोठं खरं बोलू? नाही नाही, हे शक्य नाही। डॉक्टरांशी बोलल्याशिवाय मी तिच्यासमोर काहीही उघड करणार नाही। श्री, या खोट्याच्या मागे धावण्यापेक्षा तू सत्याचा पाठपुरावा कर। एका खोट्यामधून 10 खोटी निर्माण होतात, या दुष्ट चक्रात अडकू नकोस, तिथल्या तिथंच गोल गोल फिरत राहशील। हो तेही खरंच आहे। हे बघ, तशीच वेळ आली तर नवीन चेन करू नकोस असं मी जान्हवीशी बोलीन, पण तू भूतकाळातल्या चुका परत करू नकोस, तुला त्याची दुप्पट किंमत मोजावी लागेल। हे माझं मत आहे, आग्रह नाही। तुझं म्हणणं बरोबर आहे आईजी, अगदी बरोबर आहे। बाईक कुठे आज? अगं मित्राला दिली आहे। हो का? हो, त्याला म्हणाव सांभाळून वापर,
दुसऱ्यांच्या गोष्टी वापरणे ही फारच मोठी जोखीम असते. अगं हो, वापरेल तो व्यवस्थित, माझा मित्र आहे. मलाही असं वाटायचं, मी सगळ्यांच्या गोष्टी खूप सांभाळून जपून वापरते. पण पाहिलंस ना त्या नर्मदा मॅडमची चेन कधी आणि कशी हरवली माझ्याकडनं ते कळलंही नाही मला, अजूनही कळलेलं नाहीये. पण जान्हवी, तू कालच्यापेक्षा आज पुष्कळ बरी दिसतेस. नाही आमेन, काल या गोष्टीला घेऊन तू फारच सिरियस झाली होती. अरे हा, म्हणजे आता हा सगळा प्रकार मी श्रीरंगांच्या कानावर घातला ना म्हणून. तू सांगितलंस? हो सांगितलं. ते काय म्हणाले माहितीये, पुन्हा एकदा शोधून बघा, प्रेमाने शोधा, सापडेल. मग? मग काय, मग असं म्हणाले, प्रेमाने शोधल्यानंतर हरवलेली माणसं सुद्धा सापडतात. मग ही तर साधी चेन आहे. चला मग तू शोधणारेस का प्रेमाने? असं वाटतंय, पुन्हा एकदा प्रयत्न करून बघावा. म्हणजे त्याचा खर तर फार काही उपयोग होणार नाहीये, पण ते ज्या आत्मविश्वासाने म्हणालेत ना, ते ऐकल्यानंतर आता असं वाटतंय जर मी शोधली नाही तर त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. ए मनीष, पण तुला एक सांगू का, तुझा बॉस आहे ना तो वेडा आहे, तो फार वेडा आहे. हो, पण योग्य गोष्टीसाठी वेडे आहेत ते. म्हणजे? म्हणजे ते वेड्यासारखा पॉझिटिव्ह विचार करतात ग, असं मला म्हणायचं होतं. खरंय, आणि तुला सांगू, त्यांच्या या आत्मविश्वासावर मी ती चेन पुन्हा शोधे. शक्यता जरा कमीच आहे, पण तरी जर ती चेन मला मिळाली ना, तर बघ मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवेन, प्रत्येक म्हणजे त्यांची प्रत्येक गोष्ट मानेन. मग अगदी ती त्यांची ती आहे ना अशीच कुणीतरी, तिच्यावरही विश्वास ठेवीन मी.